नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जेएनपी बंदरात सीमाशुल्कच्या विभागाने केलेल्या कारवाईमध्ये एका कंटेनरमधून तब्बल 3,003 किलो रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या रक्तचंदनाची किंमत 2.5 कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. सीमाशुल्क विभागाच्या DRI विभागाच्या अधिकाऱ्यांना एक कंटेनरमध्ये रक्तचंदन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत विदेशात तारखेड्यांच्या नावाखाली पाठवण्यात तयारीला असलेल्या कंटेनरमध्ये 3,003 किलो रक्तचंदनाचा साठा सापडला असून तो जप्त केला आहे. जेएनपी बंदरात यापूर्वीही रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र रक्तचंदन आणि इतर तस्करी करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्यात अद्यापही यश येताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून संततधार कायम आहे. सध्या तरी हा पाऊस भात शेतीला पूरक आहे, मात्र ऑक्टोबर महिन्यात असाच पाऊस राहिल्यास तो नुकसानदायक ठरू शकतो असे मत कृषी विभागाने व्यक्त केले. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे लावण्या खोळंबल्या होत्या, पण जुलै महिन्यात पावसाने कसर भरून काढली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी करपा आणि कीड रोगांचा भात पिकावर प्रादुर्भाव झाला होता. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशाराही दिला होता, पण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला, त्यामुळे भात पिकावरील कीड रोग प्रादुर्भाव आणि करपा रोग प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. हा पाऊस सध्या तरी शेतीस पूरक ठरला आहे. बोरघाटातील मंकी हिलजवळ सेल्फी काढत असताना मालगाडीची धडक बसून खालापुरातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राकेश पवार असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. खोपोलीमधील काही तरुण खोपोलीतील जेनेत धबधबा पार करून वर असणाऱ्या डोंगरावर पायी चालत पावसाचा आनंद लुटत मंकी हिलजवळ गेले होते. परतीच्या प्रवासात राकेश हा मुंबई पुणे लोहमार्गाशेजारी फोटोग्राफी करत असताना भरधाव येणाऱ्या मालगाडीची धडक त्याला बसली आणि तो जखमी झाला. ग्रुपमधील एका युवकाने धावत जाऊन ती मालगाडी थांबवली आणि त्याच मालगाडीतून राकेशला कर्जत येथे रुग्णालयात नेले जात असताना दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निधनाने सावरोली गावावर शोककळा पसरली आहे. औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा इतर सुविधांचा करारनामा होत असतो, परंतु तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळा वेगळा आणि भूतो न भविष्य असा करार झाला आहे. या करारानुसार यंदाच्या वर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल 95,000 रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही बाब येथेच थांबली नाही, तर पुढच्या वर्षी 1,05,000 तर त्याच्या पुढील वर्षी 1,15,000 रुपये बोनस कामगारांना मिळणार आहे. या करारावर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र खरत, व्यवस्थापनाच्या वतीने मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी, HR व्यवस्थापक शशांक शेखर, उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करुळकर, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मध्य प्रदेशातील इंदोर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जलतरणामध्ये उरण तालुक्यातील 3 स्पर्धकांनी 9 सुवर्णपदके जिंकली. या तीनही स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संयुक्त भारतीय खेळ फाउंडेशनच्या माध्यमातून इंदोर येथे 7व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळांचा समावेश होता. यातील जलतरणामध्ये उरणमधील हितेश जगन्नाथ भोईर, आर्यन विरेश मोडखरकर आणि जयदीप सिंग यांनी सहभाग घेत पदकांची लयलूट केली. अशी चमकदार कामगिरी केल्याबद्दल या तिघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत या 29 वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. ही हत्या प्रियांकाचा पती आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. देखत सिंग असे प्रियांका यांच्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे. प्रियांका आणि देखत सिंग हे परिवारासह विहिगर गावातील महालक्ष्मी सोसायटीमध्ये राहत होते. दरम्यान प्रियांका रावत ही कामावरून परतत असताना पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने गर्दीमध्ये प्रियांकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि पळून गेला होता. पोलिसांनी देवव्रत सिंग आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले असून या दोघांनी ज्या मारेकऱ्यांमार्फत ही हत्या घडवून आणली त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
कामोठे सेक्टरमधील बसंत बहार सोसायटीमध्ये असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्समध्ये अगदी फिल्मी स्टाईलने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी शेजारील दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून गॅस कटरने ती चोरी फोडली. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कामोठे वसाहतीमध्ये लक्ष्मी ज्वेलर्सच्या शेजारी असलेल्या एका खानावळ दुकानातील कॉमन भिंतीला भगदाड पाडून चोरटे सोनाराच्या दुकानात शिरले. यानंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने ज्वेलर्स दुकानातील तिजोरी फोडली. या दरोड्यामध्ये जवळपास 10 किलो चांदी चोरल्याचे समोर आले आहे. कामोठे परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्या असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. गोड पदार्थावरील सिल्वर वर्कवर बंदी आणण्याची छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी कोकण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात संजय पवार यांनी म्हटले आहे की शरीरात खाद्यपदार्थ खाताना विशिष्ट चुकीचा पदार्थ गेल्यास बाधा होते, परंतु आजही सिल्वर वर्क केलेले पदार्थ नवी मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विकले जात आहेत. त्यामुळे सिल्वर वर्कद्वारे निर्मिती करणाऱ्या पदार्थांवर बंदी आणावी असे आदेश निर्गमित करावेत अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशासह पंजाब लोक काँग्रेसमध्ये देखील भाजपमध्ये विलीन झाली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजिजू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सहकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर नाराज होऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत PLC ची स्थापना केली होती. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2023 घेण्यात येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला तर 10वीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. या वेळापत्रकाबाबत काही सूचना हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात असे राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याचप्रमाणे ईडीने न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. संजय राऊत यांनी या अगोदर जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर राऊतांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळीही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे त्यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आणखी 14 दिवसांनी वाढला आहे. राज्याचा यंदा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात 3रा असल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, बंदरे विकास मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अहवाल सादर केला. दरम्यान राज्याने देशात 98% FRP अदा केला आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. राज्य शासनाने घोषित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त कोकण भवनामध्ये उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे सोमवारी उपायुक्त मनोज रानडे यांनी स्वतःचा सेल्फी काढून उद्घाटन केले.
कोकण भवनात विविध विभागांची प्रशासकीय आणि विभागीय कार्यालय आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी भेटी देत असतात. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या विशेष सेवेची जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, शासनाच्या या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा या हेतूने उपसंचालक डॉ गणेश मुळे यांच्या संकल्पनेतून कोकण विभागीय माहिती कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. हा सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला असून येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उत्साहाने या सेल्फी पॉईंट येथे आपले सेल्फी घेत आहेत.